तुमच्या हातात 10 दिवस जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा. जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात आज हजारो बांधवांचं भगवं वादळ रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. आज मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद यात्रेतील सांगता सभा जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात झालेली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारला धारेवरच धरलंय. मनोज जरांगे हे सरकारला अल्टिमेटम देत म्हणाले, घराघरातील मराठा आरक्षणासाठी पेटून उठलाय, सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात 40 दिवसांपैकी 100 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, या राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय. मराठा समाजानं जो शब्द दिलाय त्यावर मराठा समाज ठाम आहे. 40 दिवस आम्ही एक शब्द देखील आरक्षणासंदर्भात सरकारला विचारला नाही, तर या 10 दिवसात मराठ्यांना मराठा आरक्षण पाहिजे आणि जर नाही तर 40व्या दिवशी सांगू काय करणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सूचक इशारा राज्य सरकारला दिला. पुन्हा एकदा सांगतो, 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, नसता पुढची जबाबदारी सरकारचीच. मराठ्यांची नाही. 22 ऑक्टोबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरणार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुढचं आंदोलन कसं त्याची दिशा सांगितली जाईल. निवांत राहा, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही आणि मरेपर्यंत जाणार नाही. आणि आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे सरकणार नाही. फक्त आंदोलन सगळ्यांनी शांततेत करायचं. सरकार आरक्षण कसं देत नाही ते मराठे बघतील, काळजी करू नका. मी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो, 29 ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता, आमरण उपोषण करून एकतर माझी अंत्ययात्रा निघाल, नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल, हे पुन्हा एकदा मी सरकारला जाहीर करतो. आता माघार घेतली जाणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.